तुम्ही देशभरात फिरून भटक्या विमुक्तांसाठी कार्य करताय, या सर्वाची सुरुवात कशी झाली? मी सर्वात अगोदर तरुण भारत ह्या चे एक मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी भारत देशातील 30 करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज, ज्याला हिंदीमध्ये घुमंतू घुमकड अर्ध घुमंतू खानाबद समाज म्हणतात, इंग्लिशमध्ये नॉमरिक ट्राईब्स अँड डिनोटिफाईड ट्राईब्स म्हणतात, कन्नडमध्ये आले आले मारी जनांक म्हणतात, तेलुगूमध्ये विमुक्त संचारा अर्ध संचारा जातलू म्हणतात, आणि गुजरातीमध्ये त्याला विमुक्त विचरती जाती जनजाती म्हणतात. तर याची तरुण भारतने दखल घेतल्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ह्या देशाला स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष होत आले. या 76 वर्षामध्ये आपला देश स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, G20 आणि जागतिक स्तरावर पोचण्याचा प्रयास करत आहे. पण ह्याच देशामध्ये एक समुदाय जो असा आहे की जो लँडलेस आहे, होमलेस आहे, ज्याच्याकडे राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचं, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्या अशा विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान आम्ही 7 जून 2017 महाराष्ट्र पुणे येथून स्टार्ट केलं. या अभियानाचं उद्दिष्ट असं आहे की भटक्या मुक्तांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी, कधी फुटपाथवर, कधी झुग्गी झोपडीवर झाला. यांचे जन्माचे पुरावेच नाही तर यांच्याकडे आरक्षण योजनेचा नोकराच भेटणारच नाही. म्हणून प्रत्येक कलेक्टरांनी 2005 GR अंतर्गत गृह चौकशी अहवाल बनवून यांना जातीचा दाखला द्यावा. सेंटरमध्ये याच्यासाठी विमुक्त घुमंतू अर्ध घुमंतू विकास एवं कल्याण बोर्ड बनवलंय. त्या बोर्ड अंतर्गत यांच्यासाठी सीड्स योजना आली होती. त्या सीड्स योजनेअंतर्गत मोफत घर, मोफत शिक्षण, मोफत रोजगार, मोफत विमा भेटतो. तर आता आम्ही 25,000 लोकांचे फॉर्म भरून सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलं. आता मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटचं पार्लमेंटचं सेशन चालू होतं. त्या सेशनमध्ये आम्ही 200 खासदार आणि 10 केंद्रीय मंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की भारत देशातील 30 करोड विमुक्त जाती भटक्या जमातींचे प्रश्न पार्लमेंटमध्ये ठेवा, कारण की हे या देशाचे नागरिक आहेत. ह्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं, पण ह्याच लोकांकडे काय भेटत नाही. त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्रीकडे मागणी आहे की यांच्या पण मनाची आवाज ऐकावी आणि ह्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात घ्यावं. आतापर्यंत सेंटरपासून ते स्टेटपर्यंत 218 योजना आहेत, तर त्या योजनांचाही लाभ भटक्या मुक्तांनी घ्यावा. मी PMOच्या सचिवांना भेटल्यानंतर मी त्यांच्याकडून एक गोष्ट मला शिकायला भेटली, घुमंतू समुदायासाठी म्हणजे भटक्या मुक्त समुदायासाठी सगळं आहे, पण आपण फॉर्म भरत नाही, प्रस्ताव टाकत नाही, फॉलोअप घेत नाही, त्यामुळे आपण मागे राहतो. त्यामुळे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलोय. सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणातील आणि महाराष्ट्रातील समस्त विमुक्त जाती भटक्या जमातींना आम्ही विनंती करतो की शासनाचं सगळं आहे, तुम्ही प्रस्ताव टाका, फॉलोअप घ्या, ऑन द टेबलवर बसा. आताच तुम्ही बघत असेल की भटक्या मुक्त समुदायाला सतत अन्याय अत्याचार वाढत आहे. मध्यंतरी 4 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला, त्यानंतर मध्यंतरी वासुदेव समाजाच्या लोकांना मारलं, त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या लोकांना मारलं. तर हे कुठेतरी ह्या समाजाला संरक्षण भेटण्याची गरज आहे. का? कारण की संरक्षण कायदा जर यांच्यासाठी आला, यांनी संस्कृतीचं रक्षण केलेलं आहे, यांनी फिलॉसॉफीचं रक्षण केलेलं आहे, यांनी भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं आहे आणि धर्माचं पण रक्षण केलंय, पण त्यांनाच मारलं जातं, हे खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी लागू व्हावा. त्यामुळे भारत देशातील 30 करोड भटक्या मुक्तांना आम्ही एकत्र करण्याचं काम चालू केलं. आता हे अभियान भारत देशातील 22 राज्य संपून 2 लाख किलोमीटर गाडी चालून 3 करोड भटक्या मुक्तांना जोडत आम्ही आज सिंधुदुर्ग सावंतवाडी येथे आलो. सावंतवाडी येथे तरुण भारतने 30 करोड भटक्या मुक्तांची दखल घेतली. मी त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ह्या समाजाचे प्रश्न ठेवले. जस्टिस रोहिणी कमिशन नॅशनल लेवलला, जस्टिस रोहिणी कमिशनने त्यांची रिपोर्ट राष्ट्रपतींना दिलेली आहे. ते जस्टिस रोहिणी कमिशन ते जनतेसाठी खुला करून येणाऱ्या पार्लमेंट सेशनमध्ये त्याच्यावर चर्चा व्हावी, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार यांना आम्ही निवेदन दिलं होतं की त्यांनी पार्लमेंटमध्ये याचा आवाज ठेवावा. त्यामुळे आम्ही खासदार साहेब आणि महाराष्ट्रातल्या 48 खासदारांना आम्ही विनंती करतो की त्यांनी संसदेमध्ये, लोकसभा राज्यसभामध्ये ह्या मुद्द्यावर चर्चा करावी आणि भटक्या मुक्तांना न्याय द्यावा.